भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल, नवाब मलिक यांना यांच्यावरून आता कुठेतरी वादविवाद होताना दिसून राहिलेला आहे। वादविवाद कसला आहे हे स्पष्ट आहे की नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाला समर्थन करणे याकरता गुन्हा दाखल आहे आणि ज्या गंभीर कलमा आहेत त्या कलमानुसार ते जेलमध्ये राहिलेले आहेत। जेलमधनं आजारपणामुळे ते सुटून आले आहेत। देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली आहे पत्र लिहून ती भूमिका समर्थनीय आहे। महाराष्ट्राच्या बूथपासून तर राज्यापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी पूर्ण देवेंद्रजींच्या कालच्या भूमिकेला अभिनंदन करताय। त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आहे। स्पष्टपणे पत्र लिहून भूमिका मांडली असा कणखर नेता महाराष्ट्राला आहे। देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्र भाजपाला आहे हे आमचं भाग्य आहे आणि देवेंद्रजींनी घेतलेली भूमिका योग्य आहे। विरोधकांकडून टीका होताना दिसते आहे की ज्याप्रमाणे अजित पवारांवर सुद्धा आरोप लागलेले होते प्रफुल्ल पटेलांवर ते त्यांना भाजप अरे बाबा आरोप लागणं वेगळं जेलमध्ये जाणं वेगळं आरोप प्रत्यारोप करणं वेगळं आरोप तर कोणावरही लावतं कोणी पण प्रश्न असा आहे ते आरोप सिद्ध होणे त्यांना जेलमध्ये टाकणे त्यांना जमानत होणे वगैरे वगैरे। आता हे बघा नवाब मलिकावर कोणता गुन्हा आहे? नवाब मलिकावर देशद्रोहाला समर्थन करणारं देशद्रोहाला पाठीशी घालणारं असा गुन्हा आहे आणि मग असा गुन्हा असताना आमची भूमिका आम्ही सोडू शकत नाही। देशद्रोहाला ज्या ठिकाणी गुन्हा आहे तोपर्यंत आम्ही त्यांना समर्थन कसं करणार? हां एखाद वेळी जर कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलं तर मग ते अजितदादा विचार करतील। पण अजितदादा प्रगल्भ नेते आहेत महायुतीचे खंदे नेते आहेत तेही या गोष्टीचा विचार करतील की बरोबर आहे की देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे अशावेळी त्यांना महायुतीत देणं योग्य नाही। आमची भूमिका स्पष्ट आहे ते आमच्या भूमिकेला समर्थन करतील नक्कीच आमच्या भूमिकेला ते समर्थन करतील अशा प्रकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। कॅमेरामन साईस सुनील ढगे TV9 मराठी नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।